येथील कदम हॉस्पिटलमधील गर्भपात प्रकरणात तपासादरम्यान आता अनेक बाबी समोर येत आहेत शनिवारी कदम रुग्णालयासह त्यांच्या घराचीही आरोग्य विभागाच्या टास्क फोर्सने झडती घेतली यात आरोग्य पथकाला मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य शासकीय गोळ्यांचा सा साठा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे कदम रुग्णालय प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत यात डॉ रेखा कदम यांचे पती डॉ नीरज कदम यांचा समावेश आहे या प्रकरणी पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला असून रेखा कदम यांची पोलीस कोठडीत कसून चौकशी करण्यात येत आहे बारा जानेवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताचे भ्रूण शोधण्यासाठी कदम रुग्णालयातील बायोगॅस चेंबरमध्ये तपासणी करण्यात आली होती या दरम्यान पोलिसांना त्या चेंबरमध्ये बारा कावट्या व चौपन्न हाडे आढळून आली होती त्यानंतर त्या, त्या प्रकरणी नवनवीन खुलासे होत गेले आता तर आर्वी पोलिसांना कदम यांच्या घरात काळविटाची कातडी व काही मुदतबाह्य शासकीय गोळ्याही मिळाल्या मुख्य आरोपी डॉक्टर रेखा कदमचे पती डॉक्टर नीरज कदम हे शासकीय रुग्णालयात कंत्राटी पदावर कार्यरत असल्याने पोलिसांना गर्भपात प्रकरणात शासकीय दस्तऐवजही प्राप्त झाले त्यामुळे डॉक्टर नीरज कदमला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली न्यायालयाने नीरज कदम याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर दुसरीकडे अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर रेखा कदम यांची जिल्हा कारागृहात रवानगी झाली आहे पीडित अल्पवयीन मुलगी गर्भपात करण्यासाठी आपल्या रुग्णालयात आलीच नव्हती असे रेखा कदम यांनी न्यायालयात सांगितले आहे तर डॉक्टर नीरज कदमसुद्धा शासकीय रुग्णालयात कंत्राटी पदावर कार्यरत असून या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसताना त्यांना अटक का करण्यात आली असा दावा आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केला